अण्णाभाऊ साठे स्मारक समितीवर उपाध्यक्ष व सदस्य सचिव म्हणून नामदार मधुकर कांबळे यांची नियुक्ती झाली. नामदार मधुकर कांबळे यांनी लोणार सरोवर भेटी दरम्यान बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस साहेबराव पाटोळे यांच्या निवासाने भेट दिली. यावेळी शहरातील शिवसेना काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. या समितीत उपाध्यक्ष व सदस्य सचिव म्हणून निवड झालेली असून विकास कामे करून सर्वांगीण विकास करू असे आमदार मधुकर कांबळे यांनी सांगितले. दरम्यान त्यांचा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस साहेबराव पाटोळे यांनी सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, विदर्भ प्रमुख लघु संग्राम परिषद समाधान साठे, आरोग्य सभापती शेख समद शेख, नितीन शिंदे, पंढरी साठे, अरुण जावळे, गफ्फार शेठ, सुंदर संचेती, भगवान कोकाटे, दीपक कांबळे. अनेक वर्षाच्या मागणीनंतर सरकारने उपेक्षित आणि शोषित समाजाची मागणी मान्य केलेली आहे. विश्वविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे अशी अनेक वर्षाची मागणी होती. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची मागणी सामाजिक न्यायाच्या सुसंगत होती. जी सामाजिक न्याय करायचं असेल तर प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामागची भूमिका असली पाहिजे. परंतु अनेक वर्ष मागणी करून देखील सरकार काही नाही, म्हणजे त्या मताशी आलं नव्हतं की स्मारक झालं पाहिजे. माझा आमचा मत असा आहे की असे अनेक छोटे छोटे समाजाचे स्मारक झाले पाहिजे. स्मारकाने माणसांना शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते, आणि म्हणून जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक झालं पाहिजे. हे त्या लोकांसाठी, त्या समाजासाठी, जे श्रमजीवी आहेत, मजदूर आहेत, दलित आहेत, अल्पसंख्याक आहेत, शोषित आहेत, अशा लोकांचा प्रतिनिधी म्हणून अण्णाभाऊ साठेंचं नाव या जगामध्ये आणि देशामध्ये आहे, आणि त्यांचं स्मारक व्हावं ही मागणी मागे 2 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी मागणी मान्य करून या सर्व तमाम दलितांची मतं जिंकलेली आहे. आणि स्मारक हे चिराग नगरमध्ये, ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या अफाट साहित्याची निर्मिती केली, त्या चिराग नगर घाटकोपर मुंबईमध्ये ते स्मारक हे होणार आहे. आणि त्याच ठिकाणी एक असा संदेश जाईल जगामध्ये की आता शोषितांना न्यायाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आम्ही नेहमी, आता उद्या 26 नोव्हेंबर आहे, हा संविधान दिन आहे, आणि संविधान दिनाच्या निमित्तानं शोषितांना न्याय देण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आता सुरुवात झाली, आणि त्याचं 100% क्रेडिट जे आहे या सरकारला आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांना ते क्रेडिट आहे. आणि मग केवळ इथं थांबणार नाही आम्ही, तर याच्यासोबत अनेक लहान समाज आहेत ज्यांना अजून न्यायाची प्रतीक्षा आहे. मग शिवाजी महाराजांचं जीवा चवणारे जीवा महाले असतील, मग आदिवासी नेते बिरसा मुंडा असतील ज्यांचं नाव वारंवार घेतो आमचे, असे गाडगे महाराज असतील, संत रविदास असतील, असे अनेक थोर नेते ज्यांनी देशासाठी समाजासाठी बलिदान केलं, त्यांचे स्मारक राज्यात झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आता माझ्या मते या राज्यात झाली आहे, आणि खऱ्या अर्थानं या छोट्या समाजाला आता आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की हमारा कुछ होणे वाला आहे, आमचं काहीतरी होणार आहे, आमचा विकास होणार आहे, अशा प्रकारचा आत्मविश्वास या निर्माण करण्याचं काम या राज्याच्या सरकारने या राज्यात केलेलं आहे. धन्यवाद. त्यांची उपस्थिती होती. संदीप मापारी, 7 स्टार न्यूज, बुलढाणा.